नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणीचा मृत्यू झाला चुकीचं इंजेक्शन दिलं गेल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली त्यामुळे तीन दिवसांपासून तरुणीचा मृतदेह शवागृहात आहे ही ही विद्यार्थिनी होती तरुणी अठरा मेला तिला चक्कर आल्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला दरम्यान गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागतील याबाबतच नातेवाईकांचं शिष्टमंडळ मला भेटलं आणि संबंधित डॉक्टर आणि स्टाफ पना वरती निष्काळजीपणा केला असेल त्याच्यावरती पण समिती स्थापन करून जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल ही मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट